वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे रविवार आणि आत्ता दुपारचे 2:15 वाजलेत. तर आज मी साडी घातलेली दिसत असेल तुम्हाला. आज काहीच नाही, असं काहीच कारण नाही आहे साडी घालण्याचं, पण असंच घातलं आहे कारण अशीच मला साडी घालू वाटली. कारण मी दरवेळेस सणाला किंवा काय कारण असेल किंवा कुठंच साडी घालते, पण आज म्हणलं ठीक आहे चला असं पण साडी घालून बघूया, मन झालं म्हणून आज मी साडी वेअर केली मस्त अशी. तर टॉपिक मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की एक इंटरेस्टिंग टॉपिक मला सुचला आहे जो की तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे, तर तो मी आज शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते मी काय काय केले. 2 कप्पे राहिले होते तर ते मी साफ केलेत, म्हणजे भांडे वगैरे घासलेत. आणि काल हे बघा एक सगळं क्लीन केलेलं होतं. तर हे बघा सगळी भांडी घासलेली आहेत त्या 2 कप्प्यातली, सगळी पितळेची वगैरे जे आहेत ते. तर सगळी ताटे एक्स्ट्राची, हे सगळी माझ्या लग्नातली भांडी आहेत त्यामुळं भांडी खूप थोडी आहेत आमच्याच इकडे, काही जास्त भांडी नाही आहेत कारण मम्मींची भांडी सगळी जुन्या घरी आहेत, ही सगळी माझी भांडी आहेत घासलेली आहेत भांडी. आता जेवण अजून व्हायचं आहे, भाजी वगैरे सगळं झालं आहे, चपात्याची कणिक पण मळून ठेवली आहे, पण आता गरम गरम चपाती लाटून खाणार आहे. आणि आद्या झोपली, बाकी सगळे कामावर गेलेत, तर भाऊ जाल्यानंतर गरम गरम चपाती लाटणार आहे. तर आता भांडी घासून झाले तर खालचे हे जे आहेत कप्पे कपड्याचे, तर ते आवरायचे काच. तर इंटरेस्टिंग टॉपिक असा आहे की हे जे कपडे आहेत म्हणजेच साड्या आहेत, दरवेळेस मी नीट ठेवते, त्या एक एक काढताना मिसकडल्या जातात कारण काही काही सिल्की साड्या आहेत खूप साऱ्या, कारण एक काढले की मग दुसरी लगेचच पडते. तर मी या साड्या खूपदा अशा ठेवल्या आहेत पण कधी मोजल्या नाही आहेत की किती साड्या आहेत, तर ते आपण आज मोजूयात की नक्की किती साड्या आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या रेग्युलर यूजच्या आहेत, ज्या की मम्मी कामावर जाताना घालून जातात. खूप साध्या साड्या आहेत, एवढ्या काय काठपदर वगैरे साडी आहेत नाही आहेत, रेग्युलर यूजच्या साड्या आहेत दररोज वापरायच्या. तर त्या मी तुम्हाला दाखवते की आपण मोजूयात की किती साड्या आहेत. तर त्याच्या आधी मी हा कप्पा लावून घेते आणि मग ह्या साड्या आपण एक गप्पा सगळ्या वेगळा काढूयात आणि मग मोजूयात की कशा कशा साड्या, ज्या चांगल्या साड्या आहेत मोजक्या, ज्या मला खूप आवडतात पर्सनली, त्या पण तुम्हाला मी दाखवते त्याच्या आधी. तर हा कप्पा माझा लावून झाला आहे व्यवस्थित, आज बघा कसा दिसतो आहे आणि उद्या दाखवते मी तुम्हाला की कसा दिसतो हा. आणि खालच्या सगळ्या साड्या काढली, इथं सगळा ढीक घातला आहे. आता आपण एक एक करून मोजूयात आणि जी आवडते ती साडी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक करून साडी मोजूया चला. तर ही आहे फर्स्ट, त्यानंतर ही आहे दुसरी. तर ही साडी माझ्या लग्नाच्या आधी जेव्हा मी राजा मावशींच्या घरी गेली त्यांना मला दिली, त्यामुळे पिकअप कॉल केली होती. ती आता थोडीशी ओल्ड फॅशन झाल्यामुळे कधीतरीच नसतात ती दुसरी साडी. तर ही तिसरी साडी मम्मींची साडी, कधीची मला नाही माहिती पण ही पण खूप दिवसानंतर नेसलं तिथे. त्यानंतर ही आहे चौथी साडी, कॉटनची साडी आहे, ही बऱ्याच वेळा नेसली 2-3 वेळा त्यांची साडी. ही आहे चौथी साडी. त्यानंतर ही आहे पाचवी साडी जी मला खूप आवडते मम्मीची साडी. आता ती उलटी घडी घातल्यामुळे ती दिसते, बॉर्डर त्याची अशी ब्लॅक आहे आणि कॅमेऱ्यात कलर थोडासा वेगळा दिसतो बॉर्डर ग्रीन कलर घ्यायचा. तर ही आहे पाचवी साडी. त्याच्यानंतर आहे ही पण एक मम्मीची साडी जी मला खूप आवडते, ही आहे सहावी साडी. त्याचे बघा ब्लाऊज खूप छान शिवलाय मम्मीनं फुल स्लीवचा जी घेते, तर ही सहावी साडी. मला नीट दाखवते ना नंतर मोठा खूप मोठा ब्लाऊज आहे, खूप छान छान साड्या आहेत. ही आहे सहावी साडी. त्यानंतर ही आहे सातवी साडी, मी दाखव दाखवत घरी पण घालते म्हणजे माझं काम पण होऊन जाईल व्हिडिओसोबत. तर ही आहे सातवी साडी. त्यानंतर ही आहे आठवी साडी जी की मम्मींची आहे, ब्लॅक आहे, ब्लॅक आणि मरून कलरची आहे आतून, मरून कलरची आहे आतून, ती पण मला खूप आवडते. तर ही आहे आठवी साडी. त्यानंतर आहे ही नववी साडी सिम्पल आणि सोबत. तर ही आहे नववी साडी. त्यानंतर ही आहे दहावी साडी, खूप सिम्पल आहे, मला ही पण जास्त आवडते दहावी साडी. दहावीचे का मोजू द्या मला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हा ही दहावी साडी. तर ही आहे दहावी साडी. त्यानंतर ही आहे अकरावी साडी जी की ही साडी माझी लग्नाच्या आधी, आमचं 12 मार्चला लग्न झालं आणि 24 फेब्रुवारीला माझा बड्डे होता, त्या दिवशी आमचा बसला बांधायचा होता लग्नाचा, तेव्हा मग बड्डेची गिफ्ट म्हणून मम्मीने मला ही साडी गिफ्ट दिली होती. तर ही आहे अकरावी साडी ग्रे कलरची. नंतर ही आहे 12वी साडी जी की मला खूप म्हणजे खूप आवडते, पण मला ह्याच्यावरचा मॅचिंग ब्लाऊज, मला अजून मम्मीचा ब्लाऊज आहे हा, पण मला मॅचिंग असा ब्लाऊज परफेक्ट ह्याच्यावर सापडत नाही आहे किंवा माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मला घालता येत नाही आहे. ही पण साडी खूप छान आहे 12वी साडी, पण मला स्काय ब्लू कलर खूप आवडतो त्यामुळे मला ही साडीसुद्धा खूप आवडते. त्यानंतर ही आहे 13वी साडी, साधी आणि सिम्पल साडी, ती घातली होती मी एका व्हिडिओमध्ये माझ्या, आणि 13वी साडी. त्यानंतर ही आहे 14वी साडी, ही खूप मम्मींच्या कुणाची तरी साडी आहे, मला आठवत नाही कुणाची, पण ही आहे, ती आहे 14वी साडी. मी ही पण माझ्या एका व्हिडिओमध्ये घातली होती. ही आहे 15वी साडी. त्यानंतर ही आहे 16वी साडी, मी मम्मीची भाऊबीज आहे, भाऊबीजचा रक्षाबंधन असं काहीतरी, तर उलटी घडी घातली त्यामुळे तुम्हाला काही नीट समजणार नाही आहे. तर ही आहे 15वी साडी. त्यानंतर ही आहे 16वी साडी जी की मी गुरु भाऊ मानले त्यांच्याकडे गेले होते तेव्हा मी सगळे होते.
हे 16 साडी, मी सगळं काउंटिंग विसरले जाते बोलण्याच्या मला, प्रत्येक दाखवते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, ही आहे 17 साडी. त्यानंतर ही आहे 18 साडी, पहिले असले सगळ्या साड्या घ्यायच्या, मम्मीकडे खूप साऱ्या असल्या साड्या, ज्या की जुन्या घरी आहेत, आता फक्त इथं एकच आहे. तर ही आहे 18 साडी. त्यानंतर ही आहे 19 साडी, ऑरेंज कलरची. त्यानंतर ही आहे 20 साडी, जी की आय थिंक विकीला आवडते ही साडी, मला असं एकदा बोललं की मला त्याला ही साडी खूप आवडते, तर ही आहे 20 साडी. त्यानंतर ही आहे 21 साडी, जे की माझ्या मोठी बहीण होतं तेव्हा साडी आणत असेल, त्यात एक आली होती जी की मम्मीने वापरायला काढली, व्हाईट कलर आमच्याकडे नव्हता साडी, त्यामुळे त्यांना वापरायला काढलेली आहे. तर ती आहे 21 साडी. मी तुम्हाला साडी दाखवते, पुन्हा काउंटिंग करते, मला खूप कन्फ्युजन होते, माझं सारखं चुकते काउंटिंग करताना. तर ही एक साडी आहे. त्यानंतर ही एक साडी आहे जे की खंड टाईपला होता सिल्कमधून, तर त्यातली आहे, तर ती आम्ही 2-3 साडी असल्या वापरले, तर ती आहे. त्यानंतर ही आहे, ही एक साडी मला खूप आवडते जास्त, ग्रीन कलरची साडी, ती साडी मला पर्सनली खूप जास्त आवडते. त्यानंतर ह्या साडीचा मला कलर खूप जास्त आवडतो, तर मला परत साड्या मोजावी लागतील, तर माझं सगळं काउंटिंग विसरले त्यामुळे. त्यानंतर ही आहे साडी, पण साडी छान आहे. त्यानंतर आहे ही साडी, सगळ्या रेग्युलर युजच्या साड्या रोज वापरायच्या. ही एक साडी मला खूप जास्त आवडते, पण घालायचा कधीच मुका येत नाही आहे, माझ्या घरात पूर्णपणे विसरली गेली ती साडी. ब्लॅक कलरमध्ये आहे, ब्लॅक ग्रे, तर माझं व्यवस्थित घेऊन ठेवायला पाहिजे. ही एक आहे बांधणीची साडी, बांधणीचा ट्रेंड कधी जाऊ शकत नाही, तर ही पण रेडमध्ये आली, ती पण ही एक साडी खूप छान आहे. ती मम्मीना मी ह्या ड्रेस शिवायला मागू शकते साडी. त्यानंतर ही आहे एक साडी आणि सिम्पल साडी. त्यानंतर पुन्हा इंग्लिश कलर खूप जास्त आहे आमचं, तर हे ग्रे कलरमध्ये थोडीशी तशी फाटाशी, आणि अजून दोनच राहिले. ही एक साडी मला खूप जास्त आवडते, एका ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं असेल, तर ही माझी भाऊबीजेची साडी आहे. त्यानंतर आहे ही साडी, आता आधी उठलेली आहे तर साडी पण झालेली आहे आपण, आणि ही पूर्ण रेड साडी आहे, श्रावणीची मम्मीने दिली होती मम्मीला, कारण रेड कलर मम्मीला हवा होता, त्यामुळे त्या साड्या पूर्ण झाल्या, काउंटिंग करते मी फरवेन करणार उठली, तर ठीक बघा तुम्हाला साडीचा साडे साडे मी आद्या उठलेली हो गं बाळा. माझे 3 आणि साड्यांचा डेग आहे तसंच आहे, तो आता मी आवरणार आहे, कारण आद्या उठली होती, पुन्हा झोपली ती, तिला झोपवलं, चपाती केल्या राहिलेल्या, आणि आता मी जेवायला बसले, आधी जेवण करून घेणार आहे, मग साड्यांचा डेग आवरणार आहे. तर जेवायला काय ते तुम्हाला दाखव, सुक्की मटकी आणि चपाती, तर जेवण करून घेते आणि मग ते आवरते. तर हे बघा, हे वरचे जो 2 कप्पे होते ते मी व्यवस्थित लावून घेतलेत, आणि खालचे पण कप्पे लावून घेतलेत, तर साड्या पण व्यवस्थित लावून घेतल्यात. तर मी साड्या मोजल्या तर 35,536 साड्या आहेत, म्हणजे महिनाभर आम्ही रिपीट न करता हे साड्या पूर्णपणे अख्खा महिना घालू शकतो, एवढ्या साड्या आहेत. आणि बाकीच्या काठपदर तर वेगळ्याच.